शालिनी काय झालंय? अहो त्या विनायकचं मला काही कळे ना बघा. घरातला किराणा संपला म्हणून त्याच्या दुकानात गेले, त्याला यादी दिली, म्हटलं माल भरून ठेव मी येते थोड्या वेळाने घ्यायला. तर यादी न बघताच माल भरला नाही म्हणला. मी म्हणलं अरे आधी यादी तर बघ, आधीच्या आधी नाही म्हणून काय सांगतोस? अगं नसेल भरला त्याने खरंच, नंतर आणतो मी. माल होता त्याच्याकडे, फक्त आपल्याला द्यायचा नाही असं वाटत होतं त्याच्या बोलण्यात ना. उगच वाद नको म्हणून निघून आले. विनायक असं वागला? काय झालं दादा? आई मला थोडं पाणी दे ना. विद्यासागर, अरे तू काही बोललास तर कळेल ना आम्हाला. काय बोलू बाबा, माणसं सगळी अचानक असं का वागतात तेच कळत नाहीये. नाही म्हणजे काल परवापर्यंत सगळं ठीक होतं आणि आज अचानकच. तू पाणी पी आणि नंतर शांतपणे सांग सगळं. मी शांतच आहे बाबा, पण या लोकांचं काय करू ना तेच कळत नाहीये मला. अरे पण झालंय तरी काय बाबा? काल जिग्नेशबाईंचा फोन आला की तुझं पेमेंट काढले उद्या येऊन घेऊन जा म्हणून मी गेलो. तर आज म्हणतात की सागर तुझ्या प्रोजेक्ट मध्ये आम्ही पैसे नाही इन्व्हेस्ट करू शकत. अरे असं कसं आपलं मत कोणी बदलू शकतं अचानक? काहीतरी प्रॉब्लेम आहे, खरंच काहीतरी प्रॉब्लेम आहे. बरं मी त्यांना म्हटलं की माझं काही चुकतंय का, तुम्हाला काही बदल अपेक्षित आहेत का, तर त्यावर काहीच बोलायला तयार नाही. एकदम प्रोजेक्ट करणार नाही असं सांगू नये का मी? बस असं कसं सांगू शकते एकदम कोणी? सगळं त्यांच्या भरोश्यावर अवलंबून होत सगळं. आता परत पहिल्यापासून तयारी करावी लागणार. असं का होत? लोक आपल्याशी असं का वागायला लागले? तो मालिनी, हे सगळं ठरवून होत आहे.